आघाडीची मोठी अपडेट म्हणावी लागेल, उत्तराखंडच्या बोगद्यातनं दोन कामगार दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले। रेस्क्यू ऑपरेशन जे तब्बल 17 दिवसांपासून सुरू होतं त्याला आता पहिलं यश, दोन मजुरांना दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले। 18वा दिवस आहे या घडीची मोठी अपडेट। उत्तरकाशीमधल्या बोगद्यामध्ये 41 जण 41 मजूर अडकलेले आणि या मजुरांपैकी दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले। उत्तराखंडच्या बोगद्यातनं या रेस्क्यू टीमने या दोन कामगारांना बाहेर काढलेलं आहे आणि या दोन कामगारांना ही रेस्क्यू टीम आता बाहेर घेऊन येतानाची दृश्य वैद्यकीय उपचार तातडीने करण्यात येतील। ॲम्ब्युलन्स सज्ज आहेत, आपण मगाशी बघितलेलं होतं, एक तात्पुरतं रुग्णालय देखील बाहेर उभारण्यात आलेलं होतं आणि तब्बल 17 दिवसांनी ह्या रेस्क्यू ऑपरेशनला हे पहिलं यश मिळालेलं आहे। आताची मोठी अपडेट, उत्तराखंडमधील या उत्तरकाशीतल्या बोगद्यातनं 41 पैकी दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले। आता टप्प्याटप्प्याने सगळ्या कामगारांना बाहेर काढण्यात येईल। पुढच्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या 41 कामगारांचं रेस्क्यू हे पूर्ण केलं जाईल। अनेक टीम्स या प्रयत्न इधे चिन्याली टोल में जो सामुदायिक स्वास्थ्य केंद्र है वहां ले जाया जाएगा। अगर वहां पर उसका उपचार संभव है, कोई गंभीर समस्या नहीं होती है तो उसको वहां पर उपचार दिया जाएगा। यदि आवश्यकता पड़ती है तो चिन्याली सोन से जो हेलीपैड है, जो वहाँ की हवाई पट्टी है, उसके जरिए उसको ऋषिकेश या फिर दिल्ली या देहरादून जैसी जरूरत पड़ेगी वहाँ पर उसको ले जाया जाएगा। तो ये पहली कामयाबी है जिसका 17 दिन से इंतजार किया जा रहा था। दोन कामगारांना बाहेर आणलेलं आहे, मजुरांना बोगद्यातनं बाहेर आणतानाची ही दृश्य। तातडीने त्यांना आता वैद्यकीय उपचार केले जातील। तिकडे ॲम्ब्युलन्स सज्ज आहेत, रुग्णवाहिका सज्ज आहेत, त्यासोबतच एक रुग्णालय देखील तात्पुरतं उभारण्यात आलेलं आहे। मेडिकल टीम सज्ज आहे आणि त्यांना वैद्यकीय मदत वैद्यकीय उपचार दिले जातील। दोन कामगारांना बाहेर काढण्यात आलंय। टप्प्याटप्प्याने या सर्व 41 कामगारांना पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर काढण्यात येईल आणि पुढचे अपडेट जाणून घ्या विशालकडनं। विशाल, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मजुरांवरती तातडीनं वैद्यकीय उपचार देखील सुरू केले जाणार आहेत। उत्तराखंडच्या बोगद्यामधून तब्बल 17 दिवसांनंतर 41 मजुरांपैकी दोन मजूर बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मजुरांवरती तातडीनं वैद्यकीय उपचार देखील केले जातील। उत्तराखंडच्या बोगद्यामधून दोन कामगार अखेर बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। हे रेस्क्यू ऑपरेशन गेल्या तब्बल 17 दिवसांपासून निरंतरपणे सुरू होतं। यामध्ये लष्कर असेल, प्रशासन असेल, सगळ्यांची तितकीच इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळत होती आणि उत्तर काशी या ठिकाणी ज्या वेळेला या बोगद्याचं काम सुरू होतं या बोगद्यामध्ये तब्बल 41 कामगार अडकून पडलेले होते। या 41 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं शिवधनुष्य या ठिकाणी असलेले लष्कर आणि इतरांनी देखील पेललेलं होतं। मजुरांना बोगद्यातून बाहेर आणतानाची थेट दृश्य सगळ्यात आधी एबीपी माझावर आपण पाहतोय। उत्तर काशीची सर्वात मोठी बातमी सगळ्यात आधी एबीपी माझावर। मजुरांना बोगद्यामधून बाहेर काढत असताना यापूर्वीच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स असतील किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेलं उपचार करण्यासाठीचं हॉस्पिटल असेल, अनेक गोष्टी खरं तर रंजक आहेत। यातल्या 41 जीव बाहेर गणपती हो रही। संदीप जी, ये दो श्रमिक हैं जो इन दो ॲम्ब्युलन्सेस से बाहर निकाले जा रहे हैं। अब ये सिलसिला लगातार चलता रहेगा, क्रम इसका पूरा चलेगा। एक के बाद एक श्रमिक निकलेंगे। सबसे पहले झारखंड के जो दो श्रमिक हैं, विजय होरी और गणपति होरी, ये दो नाम हैं जो इस टनल से सबसे पहले निकाले गए हैं और उसके बाद जो क्रम है वो लगातार चलता रहेगा। इन दोनों को एम्बुलेंसेस में लेकर के और यहाँ से चिन्याली सोल के जो अस्पताल हैं वहाँ लेकर के जाया जाएगा। जैसा कि आपने बताया कि दो श्रमिक निकाले गए हैं। जी Thank you.
खबर दे रहा हूं और वो ये है कि टनल के अंदर भारत माता की जय के नारे लग रहे हैं। हम लोग टनल से करीबन 200 मीटर की दूरी पर हैं, लेकिन वो नारे हमको यहां पर भी सुनाई पड़े हैं, भारत माता की जय के नारे टनल के अंदर से। और उसकी वजह क्या, उसकी वजह ये है कि जो मजदूर 41 दिनों से अंदर फंसे हुए थे, वो 17 दिनों से अंदर फंसे हुए थे 41 मजदूर, वो अब बाहर निकलने शुरू हो गए हैं। तो निश्चित तौर पर अब वो जो आवाजें हैं भारत माता की जय के नारे, वो गूंज रहे हैं टनल के अंदर। और वहीं अगर जो टनल के बाहर की बात करते हैं तो देखिए किस तरीके से एम्बुलेंसेस को पूरी तरीके से अलर्ट पे कर दिया गया है। यहां पर एक दर्जन से ज्यादा एम्बुलेंसेस और वो पूरी तरह से अलर्ट पर है और एक एक करके एम्बुलेंसेस को अंदर भेजा जा रहा है। और जिस बात का जिक्र अभी संजय कर रहे थे कि दो लोग, दो जो है झारखंड के जो मजदूर हैं, उनके पहले परिवारजनों को भी बुलाया गया है। यहां पर वो झारखंड के जो मजदूर हैं उनके परिवारों को बुलाया गया, उनके दो परिवार के सदस्य वो अंदर गए हैं और उसके बाद में ये दोनों जो लोग निकले, दोनों मजदूर निकले हैं। अब उनका प्राथमिक उपचार चल रहा है और कुछ ही मिनटों के अंदर उनको तर बोगद्यापासून अगदी 200 मीटर अंतरावरती एबीपी नेटवर्कची टीम त्या ठिकाणी आहे, जे थेट रेस्क्यू ऑपरेशन आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आहे। मजुरांना बोगद्यामधून बाहेर आणले जात असताना त्यांच्या नातेवाईकांना देखील पाचारण करण्यात आलेलं होतं। झारखंडमधले अनेक कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि झारखंडमधले असलेले जे कामगार आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी थेट दाखल झालेले होते आणि त्यानंतर या क्षणाला दोन कामगारांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेले आहे। उर्वरित 39 कामगार देखील सुरक्षितरित्या बाहेर निघतील अशी आशा आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा या बोगद्यातून ऐकायला मिळत असल्याचं सगळ्यात आधी एबीपी नेटवर्कच्या आमच्या उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जीव वाचलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज डोंगर झुकलेला आहे आणि आज अखेर ज्यावेळेला या सर्व मजुरांना, कामगारांना बाहेर काढण्यामध्ये यश येईल, ही दृश्य अतिशय बोलक्या स्वरूपाची, अतिशय शांततेमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन गेल्या 17 दिवसांपासून दिवस रात्र सुरू असल्याचं आपण पाहिलं। अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला, मात्र अनेक अडचणी येऊन सुद्धा या मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये अखेर यश आलं आणि संपूर्ण देशवासियांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तब्बल 41 कामगार आतमध्ये अडकून पडलेले होते, दोन कामगारांना बाहेर काढल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली जी ॲम्ब्युलन्स आहे त्याच्या माध्यमातून प्राथमिक उपचारांसाठी या दोन मजुरांना तातडीनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। उर्वरित जे मजूर आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये यासाठी संपूर्ण टीम त्या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळालेली होती। प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टर्स असतील, ॲम्ब्युलन्स असतील, तात्पुरत्या स्वरूपाचं उभारण्यात आलेलं त्या ठिकाणचं हॉस्पिटल असेल आणि या ठिकाणाहून जे मूळ हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी यांना स्थलांतरित केलं जाणार आहे ते साधारणतः 30 किलोमीटर अंतरावरती असल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मजुरांना बोगद्यामधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। विजय होरी असं या कामगाराचं नाव आहे ज्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्याच्या सोबतीला आणखी दुसरा देखील कामगार आहे ज्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, गणपती होरी। या दोन जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, विजय आणि गणपती होरी हे दोन्ही सुरक्षितरित्या आता या तावडीतून बाहेर सुटलेले असं म्हणायला हवं, कारण मोठा जबडा त्याच स्वरूपामध्ये हा संपूर्ण टनेल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता आणि मृत्यूच्या जबड्यातून यशस्वीरित्या हे दोन जण जे आहेत ते बाहेर निघालेले। तब्बल 17 दिवसांनी या मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। सर्वात मोठं खरं तर भारत देशामधलं हे रेस्क्यू ऑपरेशन म्हणायला हरकत नाही, कारण बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या सहाय्यानं यापूर्वीच ऑक्सिजन पुरवठा त्या ठिकाणी सातत्यानं केला जात होता। बोगद्यामध्ये कॅमेरा पाठवून मजुरांसोबत संवादही साधण्यात आलेला होता। मजुरांशी संवाद झाल्यानंतर कुठेतरी त्यांच्या नातेवाईकांना देखील दिलासा मिळालेला होता। तब्बल 9 दिवसानंतर पहिल्यांदा खाण्यासाठी त्यांना खिचडी देखील दिली जाणार आहे। मजुरांसाठी पाईपलाईनद्वारे औषधं, संत्री आणि ज्यूस मोठ्या प्रमाणावरती पाठवला गेलेला होता, कारण सुरक्षितरित्या त्यांना त्या ठिकाणी ठेवणं, वॉकी टॉकीनं सातत्यानं त्यांच्याशी संपर्कामध्ये राहणं, अशा प्रकारे रेस्क्यू टीमनं ही संपूर्ण रेस्क्यू करण्यासाठीची योजना आखलेली होती। मॅन्युअल ड्रिलिंगसाठी लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलेलं होतं। प्रत्येक पाऊल सुटकेसाठी अतिशय महत्त्वाचं होतं। इंजिनियर रेजिमेंटचे एकूण 30 जवान
घटनास्थळी होते ड्रोन द्वारे बोगद्याचं डिजिटल मॅपिंग देखील करण्यात आलं आणि बोगद्याच्या आतून आणि बाहेरून ड्रोन उडवून डिजिटल मॅपिंग पार पाडण्यात आलेलं होतं। अवजड मशीन्स होते ते निकामी झाल्यानंतर रॅट मायनिंगचा देखील वापर करावा लागलेला होता। छोट्या जागेमध्ये वेगाने खोदकाम करणारी मजुरांची टीम ही घटनास्थळी पाठवली गेली आणि घटनास्थळावरती अखेर केलेल्या या सर्व प्रयत्नांना आज यश आल्याचं आपण एका बाजूला पाहतोय। फावडा पारंपरिक खोदकाम साधनांसह टीम त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली होती आणि ज्या वेळेला या मजुरांना बाहेर घेऊन जाणारी ही ॲम्ब्युलन्स जीवनदायिनीच ठरलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण तब्बल 70 दिवसांनी दोन वीरांनी हे जग पुन्हा एकदा पाहिलेलं आहे। जैसे मजदूर बाहर निकलेंगे वो 17 दिवस या ठिकाणी 41 कामगार जे आहेत ते अडकून पडलेले होते आणि 17 दिवसांनंतर उर्वरित 39 मजुरांना बाहेर काढण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। उत्तराखंड मधून आताची सर्वात मोठी बातमी, 17 दिवसांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे आणि 41 मजुरांपैकी दोन मजूर तर बाहेर आलेलेच आहे। 39 मजूरही अगदी काही क्षणामध्ये बाहेर पडताना दिसतील। जर हा संपूर्ण कॅमेरामधून टिपण्यात आलेल्या दृश्यांचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला किंवा ही दृश्य जर आपण पाहिली, एक गोष्ट लक्षात येते की मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। 17 दिवस अडकलेले जे मजूर होते त्यांना दिलासादायकरित्या बाहेर काढणं, त्यांच्या नातेवाईकांनाही सांभाळणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा उभारण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एबीपी नेटवर्कच्या या कॅमेरानं टिपलेली ही दृश्य अनेक गोष्टी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उत्तराखंडच्या बोगद्यामधून दोन कामगार बाहेर आलेले आहेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पाच वीरांनी पाहिलेलं आहे जग अखेर, कारण 41 मजुरांपैकी पाच जण बाहेर आलेले आहेत उत्तराखंडच्या बोगद्यामधून आणि तब्बल 17 दिवसांनी या पाच मजुरांनी जग पाहिलंय। उत्तराखंडच्या बोगद्यामधून तब्बल पाच मजूर जे आहेत ते बाहेर आलेले आहेत। 17 दिवसांनी त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। विजय होरी, गणपती होरी हे पहिले दोन मजूर होते ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता तब्बल पाच वीरांनी हे जग पुन्हा एकदा पाहिलेलं आहे। तब्बल 17 दिवसांनी या मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय थेट उत्तरकाशीहून। विजय होरी आणि गणपती होरी या दोन जणांना बाहेर काढल्यानंतर आणखी तीन मजूर म्हणजे सुटलेल्या मजुरांचा आकडा आता हा थेटपणे पाच वरती गेलेला आहे। 41 मजूर या बोगद्यात अडकून पडलेले होते त्यापैकी एकूण पाच मजुरांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। आता 36 मजुरांच्या सुटकेकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। एका पाठोपाठ एक या मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं जाईल। प्राथमिक उपचारांसाठी जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये त्यांना नेलं जाईल आणि सुटलेल्या मजुरांचा आकडा आता पाच वर गेलेला आहे। देशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, पाच मजूर हे अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मजुरांना बोगद्यातून बाहेर काढत असतानाचं रेस्क्यू ऑपरेशन आपण एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह पाहतोय। तब्बल 17 दिवसांनी पाच मजूर बाहेर। चलो आओ, तर मजुरांना बोगद्यातून बाहेर काढत असताना तब्बल पाच मजूर बाहेर पडलेले आहेत। आणखी 36 जे कामगार त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्या देखील सुटकेचा हा थरार आपण यावेळेला याची देही याची डोळा पाहणार आहोतच। सगळ्यात आधी एबीपी माझावरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे थेट उत्तरकाशी या ठिकाणी असलेल्या बोगद्याच्या जागेवरून, कारण बोगद्यामध्ये झालेली दुर्घटना, प्रत्येकाचा श्वास त्यावेळेला थोडा थांबलेला होता आणि त्यानंतर मात्र हे रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडेल याची वाट पाहत असताना अनेक विघ्नांचा सामना देखील या ठिकाणच्या रेस्क्यू टीमला करावा लागलेला होता। 17 दिवस अडकलेले एकूण पाच जीव बाहेर आलेले आहेत। सगळ्यात पहिलं छायाचित्र आपण एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। ज्या वेळेला सुटका करण्यात आलेला मजूर बाहेर आलेला होता त्यांच्याशी चर्चा करत असताना त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील, व्ही के सिंग असतील, या सगळ्यांनी थेटपणे या मजुरांशी संवाद साधणं याला प्राधान्य दिलेलं आहे। या मजुरांनी 17 दिवस आतमध्ये नेमके कशाप्रकारे काढले, सुरक्षितरित्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती असलेले हे बोलकी दृश्य छायाचित्र सगळी परिस्थिती सांगण्यासाठी पुरेशी आहेत। एक समाधान या मजुराच्या चेहऱ्यावरती आपल्याला थेटपणे पाहायला मिळत आहे।
कारण मजूर बाहेर आल्यानंतर त्यांची विचारपूस करतानाची ही सगळ्यात पहिली छायाचित्र एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। उत्तरकाशीची आताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात आधी एबीपी माझाची टीम आपल्यापर्यंत घेऊन आली। आतापर्यंत 17 दिवस अडकलेले 5 मजूर बाहेर आले, त्यापैकी जे मजूर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती असलेलं समाधान दाखवणारी ही छायाचित्र या क्षणाला पुरेशी आहे। आणि सगळ्यात आधी या बातमी संदर्भातला पाठपुरावा आणि ही बातमी सगळ्यात आधी केवळ आणि केवळ एबीपी माझावर। उत्तरकाशी या ठिकाणी सुरू असलेले हे रेस्क्यू ऑपरेशन आणि आतापर्यंत 17 दिवस अडकलेले 5 जीव बाहेर आलेले आहेत, उर्वरित 36 जण देखील अशाच प्रकारे लवकरात लवकर बाहेर येतील। आणि मजुरांना बोगद्यातून बाहेर काढत असताना किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आलेली होती ते सांगण्यासाठी देखील ही दृश्य त्या ठिकाणी पुरेशी आहेत, कारण जितक्या प्रमाणामध्ये मजूर आतमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं, प्राथमिक उपचारांसाठी हॉस्पिटलपर्यंत नेणं यासाठी सुसज्ज अशा प्रकारच्या या ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात आलेल्या होत्या, ॲम्ब्युलन्सच्या सोबतीला डॉक्टर असतील, प्रशासन असेल, अशा अनेक यंत्रणा होत्या। आणि त्यानंतर ज्या वेळेला हे कामगार बाहेर आलेले आहेत, मजूर बाहेर आल्यानंतर मात्र त्यांची विचारपूस करत असल्याची छायाचित्र सगळ्यात आधी आपण एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। उत्तर काशीमधून येणारी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि या फोटोंमध्ये या छायाचित्रांमध्ये सगळे मजूर सुरक्षित असल्याचं समाधान व्यक्त करतानाची ही भावमुद्रा अनेक गोष्टी सांगण्यासाठी पुरेशी आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी रेस्क्यू झाल्यानंतरचं सुरक्षितरित्या बाहेर आनंद दाखवणारी ही छायाचित्र एबीपी माझावर। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं, अनेक ठिकाणी हे सर्व मजूर जे सुरक्षितरित्या बाहेर यावेत। अभी 8 मजदूर निकल चुके हैं और लगातार काम चल रहा है बाहर निकालने का, और चार चार करके मजदूर एक साथ आ रहे हैं। किसी की तबीयत ज्यादा कुछ नहीं, सब फिट हैं। ये भगवान की कृपा से, बाबा भोगना की कृपा से सब स्वस्थ हैं और बढ़िया तरह इनका स्वास्थ्य परीक्षण हो रहा है और एक एक कर इनको रवाना किया जाएगा हॉस्पिटल के लिए। अभी आगे की प्रक्रिया बता देंगे, अभी माननीय मुख्यमंत्री जी भी यहाँ पर हैं, वो अभी बताएं विस्तार से बताएंगे। हाँ, आधे घंटे के अंदर। हेलो 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 प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। सुटलेल्या मजुरांचा आकडा आता 8 गेलेला आहे, तब्बल 17 दिवसांनी मजुरांना बाहेर काढण्यात आलेलं आणि त्यांची देखील सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण आता पाहूया। सब स्ट्रांग है, बढ़िया है, मजे बिल्कुल सब फिट। अच्छा, उन लोगों ने धन्यवाद किया आप लोगों? और गले मिल रहे थे यार, होता हमसे गले सब बड़े। हाँ, स्वागत पूरा। लेकिन आपका काम काफी सबसे ज्यादा मुश्किल काम था, हाथों से आप लोगों ने सारा मलबा निकाला, इस पर क्या कहेंगे, कितना मुश्किल था काम? देखो जी, मुश्किल तो है, फिर भी इतने आदमियों की जान तो बचानी है। आप क्या कहेंगे, अपना नाम बताइए, आप क्या कहेंगे? मेरा रामदास सर, बोलिए आप, बोलिए। ये बताइए कि आपको कैसा महसूस हो रहा है, आप लोगों ने काम किया उसके बाद आज 41 मजदूर बाहर से? सर 100% सब लोग काम किया, गवर्नमेंट की तरफ से, पुलिस डिपार्टमेंट, डीएम तरफ से, सब लोग काम किया। मैं ये लोग भी काम किया। आप सुपरवाइजर हैं इनके? नहीं, हम नहीं है, हम कंपनी के, एक्चुअली नवयुग के, हम कंपनी का, कंपनी भी बहुत सपोर्ट किया इस चीज में। इतना मशीनरी मांगा है, आप लोग देख रहे कि नहीं, बाहर से इतना मिशन नहीं रहा है, सब ठीक है। अच्छा, ये बताइए जो लोग बाहर आए, आ जाएगा एक दो घंटे में आ जाएगा। अच्छा, उनकी तबीयत कैसी है, आप लोगों से बोला? तबीयत 100% फिट है, नो प्रॉब्लम, सबका फिट है, सब फिट है, फर्स्ट सब 100% फिट है, एक दो घंटे में सब लोग आ जाएगा। ओके, और कुछ? तर सगळ्यात आधी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। या मजुरांना वाचवण्यामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा उचललेला होता, ज्या वेळेला ढिगारा या ठिकाणी पडला त्या ढिगाऱ्यातून या मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू होते आणि अखेर वाढलेला आकडा आपण पाहतोय। सुटलेल्या मजुरांचा आकडा आता थेट 10 गेलेला आहे, 41 पैकी 10 मजूर हे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। थोड्या वेळ आधी जी प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती, 4-4 स्लॉटनं या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, त्यामुळे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये हे 41 चे 41 मजूर व्यवस्थितरित्या बाहेर आल्याची बातमी देखील आपल्याला पाहायला मिळेल। या 41 पैकी 12 वरती हा आकडा गेलेला आहे, सुटलेल्या मजुरांचा आकडा हा थेट आता 12 वरती जाऊन पोहोचलेला आहे। मजुरांच्या सुटकेमुळे अखंड भारत यावेळेला आनंदलेला आहे, एवढं खरं बोगद्याच्या अंधारातून जीवनाचा किरण दिसला आणि अखेर 12 मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यामध्ये
यश आलेलं आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाची खबर आणि बाहेर येणाऱ्या मजुरांची सगळ्यात पहिली दृश्य परीक्षण के बाद डॉक्टर्स जैसी सलाह देंगे, अगर गंभीर कोई तकलीफ होती है, बीमारी होती है, समस्या होती है तो उन सबको चिन्याली सोण में लेकर के जाया जाएगा और उसके बाद में जैसी जरूरत होगी उस तरह का उपचार मुहैया कराया जाएगा। तो अब तक का लेटेस्ट अपडेट ये है कि 12 श्रमिक भीतर से निकाले जा चुके हैं, लगातार एनडीआरएफ और एसडीआरएफ इनकी टीमें भीतर जा करके और मजदूरों का रेस्क्यू ऑपरेशन कर रही हैं, एक के बाद एक लगातार सिलसिला चल पड़ा है और लोगों को जो है बाहर निकाल लगातार जारी है। तर एबीपी नेटवर्कची टीम ही या बोगद्या जवळच ठाण मांडून होती, कशा प्रकारे हे ऑपरेशन सुरू आहे याची क्षणोक्षणी खबर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो आणि मजुरांना बोगद्यातून बाहेर काढत असताना आता सुरक्षित असलेल्या मजुरांचा आकडा थेट 12 वरती जाऊन पोहोचल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तब्बल 17 दिवस हे मजूर जे आहेत ते अडकून पडलेले होते 41 पैकी 12 वीरांनी हे जग पाहिल्याची या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट। बर बाहेर आल्यानंतर पुढे त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी नेलं जाणार आहे, जर काही वेगळ्या प्रकारचे आजार त्यांच्यामध्ये दिसून आले तर मात्र त्या प्रकारच्या उपचारांची देखील तयारी करण्यात आल्याचं तिथल्या प्रशासनातर्फे प्रतिक्रियांमध्ये आपण ऐकलेलं आहे आणि 4-4 टप्प्यानं या मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। सुटलेल्या मजुरांचा आकडा हा थेटपणे आता 12 वरती जाऊन पोहोचलेला आहे। तब्बल 17 दिवसांनी मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि सुटलेल्या मजुरांचा आकडा 12 के बाहर निकाले जा रहे हैं। हाँ। और मुझे लगता है कि आधे घंटे के अंदर सभी लोग आ जाएंगे। अच्छा। बहुत कुछ खबरी है, तबीयत कैसी है? अभी 8 मजदूर निकल चुके हैं और लगातार काम चल रहा है बाहर निकालने का और 4-4 करके मजदूर एक साथ आ रहे हैं। किसी की तबीयत ज्यादा कुछ नहीं, सब फिट हैं। ये भगवान की कृपा से, बाबा भोगना की कृपा से सब स्वस्थ हैं और बढ़िया तरह इनका स्वास्थ्य परीक्षण हो रहा है और एक एक कर इनको रवाना किया जाएगा हॉस्पिटल के लिए। बहुत सक्सेसफुल रहा और बाबा बोगनाय की कृपा रही। अभी इतवार को 3 दिन पहले बाबा बोगनाय ने कहा कि मेरे मोती चावल देता है बाबा बोगनाय। कंपनी वाले धाम पे पहुंचे थे बाबा बोगनाय के भाटिया गांव में और अभी आ रहे, अभी किनारे पे एम्बुलेंस आपके पास आ रहा है, इसको रास्ता दे दो, है ना? आप हम बाहर आ रहे, सब जय, सब लोग इकट्ठे हो जाओ, हम दे रहे हैं। निकल गए, सब निकल गए, हम माला पहना के आ गए, सब ओके है बिल्कुल। कितने लोग आ गए बाहर? अभी 8 लोगों को बाहर कर दिया, 4-4 करके निकल रहे उसमें ट्रोले से बाहर, ठीक है, सब ओके है। कि जो एनडीआरएफ और एसडीआरएफ के जवान थे उन्होंने पहले से तैयारी की हुई थी, पहले से ही पूरा जो मॉक ड्रिल कर लिया गया था जितना वक्त यहाँ पर वो टनल को सही। रविवार के सुबह प्रातः काल यहाँ जो प्रोजेक्ट मैनेजर थे अपने पवार जी, वो अपने बाबा बोगनाय के जो स्थान है ग्राम सभा भाटिया प्रथम जहाँ बाबा बोगनाय विराजमान है वहाँ आए, उन्होंने आशीर्वाद लिया। आशीर्वाद के बाद बाबा ने अपने ही बोला कि जितनी भी बाधा होगी, जितनी भी बाधा होगा मैं उसे पार करूंगा और अपने 3 दिन दिए और 3 दिन के बाद आज यह 3रा दिन है जो हम लोग सब कामयाबी की ओर है और 41 मजदूर जो फंसे हैं, लगभग 10 लोग बाहर आ चुके हैं आपके सामने एक साथ। तब्बल 17 दिवसांचा जरी कालावधी लागलेला असला तरी देखील या क्षणाची सगळ्यात ताजी अपडेट आपल्या समोर येणार आहे, ती म्हणजे बाहेर आलेल्या मजुरांचा आकडा हा आता 14 वरती जाऊन पोहोचलेला आहे। यापूर्वी आलेल्या प्रतिक्रियांमध्ये आपण पाहिलेलं होतं की सुरक्षित असल्याचं, मजूर खात्रीशीररित्या योग्य असल्याची पाहणी यापूर्वीच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नेते मंडळींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाऊन केलेली होती। सगळेजण सुरक्षित असल्याचं कळल्यानंतर 4-4 आकडेवारीनं त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या क्षणाचा ताजा आकडा 15 जवान योग्य रीतीनं बाहेर आलेले आहेत, हे 15 मजूर जे आहेत ते सुरक्षितरित्या बाहेर आलेले आहेत। तब्बल 17 दिवसांनी 15 वीरांनी अखेर हे जग पुन्हा एकदा पाहिलेलं आहे। मजुरांच्या सुटकेमुळे अखंड भारत आनंदलेला असला तरी देखील हे रेस्क्यू ऑपरेशन तितकंसं सोपं नव्हतं, अनेक अडचणींचा सामना करत आतापर्यंत 15 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याची या क्षणाची मोठी बातमी। उत्तर काशीमध्ये हा सगळा थरार गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण भारत अनुभवत होता, कारण 41 मजूर या ठिकाणी
ढिगारा साचल्यानंतर ढिगारा खाली पडल्यानंतर या बोगद्याच्या आतमध्ये अडकून पडलेले होते, मात्र सुरक्षित होते। डॉक्टर जो परीक्षण कर रहे हैं इन तमाम लोगों का, और परीक्षण करने के बाद में तय किया जाएगा कि मजदूरों को अलग अलग एम्बुलेंस में भेजना है या एक एम्बुलेंस में तीन चार मजदूरों को। सुटलेल्या मजुरांचा आकडा 15 वरती गेलेला। आमचे प्रतिनिधी ज्या प्रकारे त्या ठिकाणाहून संपूर्ण माहिती देत होते की बाहेर येत असलेल्या प्रत्येक मजुराची प्राथमिक चाचणी डॉक्टरांकडून केली जाते। आनंदलेले काही नातेवाईक आहेत त्यांची देखील आपण दृश्य यावेला पाहतोय, आणि ज्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना वाचवण्यात आलेले, गोड भरवतानाची ही दृश्य। अलग अलग एम्बुलेंस में भेजना है या एक एम्बुलेंस में तीन चार मरीजों को भेजा जा सकता है, और अब तक जैसी जानकारी मिली है मजदूरों में अधिकतर लोगों की हालत अब तक सही पाई गई है, और इसी वजह से मुमकिन है, यहाँ पर वैसे तो 40 एम्बुलेंस खड़ी कर दी गई है, लेकिन मुमकिन है कि वो 40 एम्बुलेंस का जरूरत न पड़े, एक एम्बुलेंस में तीन चार मजदूरों को निकाला जा सकता है। और इसी वजह से इस वक्त अगर हम हलचल की बात करते हैं तो देखिए कुछ देर पहले तमाम एम्बुलेंस की लाइट जल रही थी, पूरे अलर्ट मोड पर थी, लेकिन अब जो टनल के अंदर तीन चार एम्बुलेंस भेजी गई हैं वही जो है इस वक्त के लिए। और आज हम पुनः दिवाली मना रहे हैं उनकी खुशी में, जो है उनके बाहर आने की खुशी में। स्थानीय लोग हैं, मैं बड़कोट से हूँ, नगर पालिका बड़कोट से, और हम लोग जो है आज पुनः उनकी खुशी में जो आज दिवाली मना रहे हैं। दिवाली वाले दिन से वो अंदर है, अब दिवाली भी मनेगी, छठ भी मनेगी, बिल्कुल सब कुछ अब एक साथ मनेगा, बिल्कुल जो है सारा बिल्कुल पूरा मजा आ गया। 41 लोग हमारे सकुशल बाहर आ गए, इससे बड़ी जो है कोई खुशी नहीं। स्वागत की पूरी तैयारियां हैं, पटाखे फोड़े जाएंगे, मिठाइयां आपके सामने बंट रही है, अभी जो है हर जगह पटाखे फोड़े जाएंगे। बहुत बड़ी खुशी। यह संपूर्ण तासाभरामध्ये सर्व मजुरांना बाहेर काढण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा विश्वास यावेला प्रतिक्रियांमध्ये आपण ऐकलेला होता। यापूर्वी तब्बल 41 मजुरांची सुटका करण्यासाठी 40 ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या, मात्र अतिशय सुरक्षितरित्या बाहेर आलेल्या मजुरांना नेण्यासाठी एकेका ॲम्ब्युलन्समध्ये 3 ते 4 मजुरांना नेण्याची आत्ता सोय करण्यात आलेली आहे। वो फिर से खिल पड़े हैं, आपको मैं देख रहा हूँ लगातार आप डटी हुई हैं, 17 मजदूर अब तक बाहर निकल गए हैं, 41 निकलने हैं, क्या कहेंगी जी? हम बहुत खुश हैं, वास्तव में मैं 12 तारीख से ही, आज 17 दिन हो गया, 17 दिन से मैं लगातार यहाँ पर दिन रात आ रही हूँ और उनके लिए दुआएं कर रहे हैं, और कहीं ना कहीं उनके परिजनों को ढांढस बना रहे हैं, शासन प्रशासन की हेल्प कर रहे हैं, देख रहे हैं कि कहीं पे कुछ कमी हो तो हम किस तरह से पूर्ण कर सकते। दिल्ली से दिवाली मनाने आई थी आप, लेकिन आपकी दिवाली फीकी पड़ गई, अब क्या कहेंगी आप, मनेगी दिवाली? बिल्कुल, अब वो 41 हमारे भाई श्रमिक जो बाहर आ रहे हैं, वो बाहर आएंगे तो निश्चित रूप से हमारी बहुत अच्छी दीपावली मनेगी, और आप सब लोगों का भी मैं धन्यवाद करती हूँ, आप मोर्चे पे डटे रहे, आदरणीय प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करती हूँ हृदय से, उन्होंने इस बड़े रेस्क्यू ऑपरेशन को सफल कराया, आदरणीय मुख्यमंत्री जी का भी मैं धन्यवाद करती हूँ। 17 दिवसांपासून आतमध्ये अडकलेल्या 41 कामगारांपैकी आतापर्यंत बाहेर आलेल्या मजुरांचा आकडा हा आता 17 वरती जाऊन पोहोचलेला आहे। उरले केवळ 24 मजूर आहेत ज्यांना बाहेर काढण्यासाठीचे अथक प्रयत्न अजूनही सुरू आहेत। सुटलेल्या मजुरांचा आकडा 17 वर गेल्याची सगळ्यात आधी अपडेट एबीपी माझावर। आतापर्यंत 17 दिवसांपासून आतमध्ये अडकलेल्या 41 मजुरांपैकी 17 बाहेर आले आहेत। जो एक एस्टिमेट लगाया गया था कि करीबन 2 से 3 मिनट में एक मजदूर निकलेगा, लेकिन इस वक्त जो यहाँ पर हलचल है बहुत तेजी से, ये एक तरीके से होमवर्क किया गया था, और उसी का नतीजा ये है कि आधे घंटे के दौरान 20 मजदूरों को बाहर निकाल लिया गया है, और बाकायदा जो डॉक्टर्स ने अपनी जो टीम वहाँ सेटअप की थी और डॉक्टर्स को अंदर बुलाया गया है, क्योंकि मजदूर काफी तेजी से इस वक्त जो है टनल से बाहर आ रहे हैं, रेस्क्यू टनल से बाहर आ रहे हैं, और वहाँ पर उनका शुरुआती चेकअप किया जा रहा है, और एक एक मजदूर को करीबन 5 से 10 मिनट का वक्त दिया जा रहा है कम से कम, जिससे कि उसकी हालचाल देखा जाए कि उसकी तबीयत कैसी है, उसका जो है ऑक्सीजन लेवल कैसा है, पल्स उसकी क्या है, हार्ट बीट कैसी है, और मानसिक संतुलन उसका क्या ठीक है पूरी तरह से, तो ये तमाम वो फैक्टर्स हैं जिनको ध्यान में रखा जा रहा है। लेकिन जो सबसे ज्यादा निगाहें टिकी हुई है टनल के इस मेन गेट पर, क्योंकि अंदर 3 से 4 एम्बुलेंस गई है। थेट घटनास्थळावरून माहिती देतात आमचे प्रतिनिधी यावेला, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण थेटपणे पाहतोय की आनंद साजरा केला जातो बॅरिकेटिंग के ठीक बाहेर। यहाँ लोग आए हुए हैं जो बेहद प्रसन्न हैं, जो मजदूरों का रेस्क्यू ऑपरेशन सफल हुआ है, उसके बाद में यहाँ लड्डू बांटने का सिलसिला शुरू हुआ है, जो लोग यहाँ पर आ रहे हैं, आइए इधर आइए,
इधर आइए, जरा जान दीजिए, यहाँ जो लोग आए हुए हैं उनको ये लड्डू खिला रहे हैं। क्या नाम है आपका? राजेश नेगी। कहाँ से है नेगी? बड़कोट से हूँ भाई साहब, नगर पालिका। आप लड्डू बांट रहे हैं, अत्यधिक प्रसन्न मालूम दे रहे हैं। बहुत प्रसन्न की बात है कि हमारे जो है 41 जो मजदूर हमारे अंदर फंसे थे, दिवाली के दिनों अंदर फंसे थे, और उसके बाद जो आज सकुशल बाहर निकले हैं, तो इससे बड़ी खुशी मैं नहीं समझता हूं कि कोई होगी। और इसलिए हम पुनः आज दीपावली मना रहे हैं, मिठाइयां बांट रहे हैं, पटाखे फोड़ रहे हैं, और बाबा बोखना की कृपा से वो सकुशल बाहर आए, इससे बढ़िया जी हैं। लड्डू बांट रहे हैं, मिठाइयां बांट रहे हैं, और जैसा पहले ही कहा गया था, दीपावली के दिन ये सारे के सारे श्रमिक फंसे थे, आज ये दीपावली यहाँ पर रोहित मनाई जा रही है। तर केवळ 30 मिनिटांमध्ये 20 मजुरांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका। या ऑपरेशन संदर्भातले सगळे अपडेट्स एबीपी वर ब्रेक नंतर।